सर नव्हतं ना आता ती धक्का द्यायला ती काही ला मी लयच केलं कोण नव्हते आठवण काय माझ्यासाठी नाचत ना लय अभिमान वाटत लय मजी लय नाही करायचं मित्रांनो मला ही करत नव्हतं मत मजी काय बरोबर बरोबर मत मजी काय बरं तर बर। बिग बॉसचा सत्तर दिवसाचा प्रवास सत्तर दिवस तू बिग बॉसच्या घरामध्ये होता सगळेच खरंच खूप चांगले तुझ्यासोबत वागत होते खूप ठिकाणी तू तुझी मत सुद्धा मांडली भांडण सुद्धा झाले पण या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त जर मिस करायचं असेल तर ते कोण असेल आणि बिग बॉसच्या घरामध्ये भाऊच्या धक्क्याला मिस करशील का नाही कारण का जसं जस लिश सलानला आणि बिग बॉसला लय मजी लय मिस कारण सर ना सर नव्हतं ना आता ती द्यायला <laughs> का, का ती काही केलं कोण नव्हते आठवण का आलं कोण कोण बेत होत ती सोला आलो की काय काय निघण ती वेयची पण मी नव्हतो बेत कारण मला माहिती माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या मनावर आणि माझ्या देवान आणि माझ्या फॅनवर पूर्ण विश्वास आहे त्या माझी तालीफ माझ सर म्हणजे सर ते आणि म्हणजे करणं बरं तर आता जसं तू आमच्यासोबत बोलत होता की सुरुवातीला बोललास की भाई डीजे लागलेत आता तर आपण कसं जेव्हा दुसऱ्यांसाठी आपण नाचत असतो ना त्यांच्या जल्लोषात नाचत असतो ना खूप वेगळी फिलिंग असते हो पण आता आज सगळी माणसं सुरससाठी नाचणार काय सांगशील सुरस किती भारी वाटते की जेवढा पण माझी फॅन आहे जेवढे पण फॅन बोलण्यापेक्षा जेवढे पण माझी भावंड वगैरे आहेत तेवढे सगळी साली माझ्यासाठी नाचणार आहेत काय सांगशील लय म्हणजे आनंद झालाय माझ्यासाठी नाचतात ना लय अभिमान वाटतो लय म्हणजे लय नाही करायचं मितलं न तुम्ही सपोर्ट केला तुम्ही मला पी एम दिलं त्याबद्दल धन्यवाद आरे बरं तर बिग बॉसचं आता सीझन संपलं आहे आता मी तर बोलेन की आजपासून तुझा नवीन प्रवास सुरू होणार आहे कारण का बिग बॉसच्या आधी जसा मी तुला बघत होतो पण आता सूरज पूर्णपणे वेगळा असणार आहे बिग बॉसच्या घरात गेल्यावर सुरेशमध्ये कोणते कोणते बदल झाले हे असं सूरजला वाटतं बदल झाले म्हणजे मी काय काय शिकलो लय शिकलोय तिथं मला हे कळत नव्हतं मत माझे काय बरोबर बरोबर मत माझे काय आणि ती काय आपण बोलतो त्याला काय म्हणते हिघालायच काय हे करायचं काय केस हा, हा। आ, 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 ते बी करत नव्हतं मी फक्तच बोला अंकित ताईला बोलवायचं बिग बॉस ती घरात या ती लूम मध्ये जायची अंकित ताई तेसले ती पतलं आणायची आणि ते आम्हाला वाचवून दाखवायची मग नंतर मला एकट्याला वाचवून दाखवायची सूर तुला कळलं मग मी म्हणायचो कळलं मला फक्त सांग कसं करायचं मग मी डॉक्यानी मध्ये माझ्याने करायचो आणि केलं मी